नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरटीई रिलेटेड एक महत्त्वाची अशी अपडेट आहे, या अपडेटबद्दलच हा व्हिडिओ आहे। काल एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की आरटीईच्या जी वेटिंगवरती जागा होती, पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख ही लास्ट 12 होती आणि त्या 12 तारखेची अपडेट 6 वाजेपर्यंत आली नव्हती मित्रांनो अपडेट, त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की कदाचित ही मुदत वाढू शकणार नाही, पण तसं झालं नाही मित्रांनो। आरटीईच्या वॅकन्सी अजून भरपूर आहेत मित्रांनो, 27,000+ वॅकन्सीज हे अवेलेबल आहेत, त्यामुळे कदाचित ही तारीख वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि जे वेटिंगवरती विद्यार्थी होते मित्रांनो, त्यांच्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो, ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नव्हतं त्यांना ही तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। ती तारीख काय आहे आपण पोर्टलवरती जाऊन पाहूयात। त्यापूर्वी मित्रांनो एक कमेंट आली होती, ती कमेंट आपण पाहूयात। इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, रसिका भुवाड मॅडम हे म्हणत आहेत की 19 जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे का, सांगा प्लीज, बरा होईल 19 जूनपर्यंत वेळ दिली तर बरं होईल, असं त्यांचं म्हणणं होतं। आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की 19 तारखेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे, तुम्ही 19 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकणार आहात। आता पोर्टलवरती जाऊन आपण पाहूयात। इथे पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिनांक 30 मे 2023 पासून 19 जून 2023 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची मुदत ही असणार आहे। ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो, जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।